नमस्कार मित्रांनो, न्यू जे के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेत 86 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या ही भरती ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. तर मित्रांनो, या भरतीत डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यूची डेट राहील 13 ते 21 ऑगस्टपर्यंत इंटरव्ह्यू घेतल्या जातील. तर मित्रांनो, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. तर जाहिरात अशी आहे मित्रांनो, ती पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या 86 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13, 14, 16, 18, 20 आणि 21 ऑगस्ट 2018 मुलाखतीसाठी हजर असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला भरतीविषयी सविस्तर माहिती समजेल. तसेच मित्रांनो, जी डिटेल्स आहे ती पुढीलप्रमाणे आहे. पनवेल महानगरपालिका भरती 2018 डिटेल्स, तर यामध्ये नेम ऑफ डिपार्टमेंट असेल पनवेल महानगरपालिका रायगड, तसेच नेम ऑफ पोस्ट असेल मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, तसेच ANM, लॅबोरेटरी टेक्निशियन, तसेच फार्मासिस्टसाठी सुद्धा जागा आहेत, LHV साठी जागा आहेत, तसेच डाटा एंट्री ऑपरेटरसाठी जागा आहेत, तसेच अकाउंटंटसाठी सुद्धा जागा आहेत. तर जे पात्र उमेदवार असतील ते ऑफलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज करू शकतात. तसेच खाली ऑफिशियल वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवर बघू शकतात ती. तसेच जॉब लोकेशन असेल पनवेल आणि इंटरव्ह्यू डेट तुम्हाला मी बोललो 13, 14, 16, 18, 20 आणि 21 ऑगस्टपर्यंत या इंटरव्ह्यू घेतल्या जातील, म्हणजे मुलाखती घेतल्या जातील. तसेच मित्रांनो, वॅकन्सी डिटेल्स पुढीलप्रमाणे आहे. मेडिकल ऑफिसरसाठी 5 जागा असतील, तसेच स्टाफ नर्ससाठी 21 जागा, ANM साठी 36 जागा आहेत, तसेच लॅबोरेटरीसाठी लॅबोरेटरी टेक्निशियन 8 जागा, फार्मसिस्टसाठी 4 जागा आहेत. मित्रांनो, जसे पोस्ट आहेत त्यानुसार शिक्षण लागणार आहे, म्हणून जे पात्र उमेदवार असतील त्यांनी अर्ज करायचे आहे. तसेच LHV साठी 1 जागा आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 11 जागा आहेत. डाटा एंट्रीसाठी कॉम्प्युटर असणे गरजेचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला इंटरव्ह्यूचे जे स्थळ येते, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल जिल्हा रायगड, या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहेत. तर जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी या ठिकाणावर जाऊन भेट द्यायची आहे व इंटरव्ह्यू द्यायचे आहे. धन्यवाद मित्रांनो.